नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजचं थंबनेल पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ इतिहास या विषयाच्या महत्त्वाच्या प्रश्नांच्या संदर्भात आहे, ज्यामध्ये आपण मुद्द्यांवर आधारित असलेल्या प्रश्नांची माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, यामध्ये 12वी बोर्ड परीक्षेची तयारी आपण करतो आहे, त्यामध्ये आजचा विषय इतिहास. त्यामध्ये मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा या विषयीची माहिती अभ्यासायची आहे. यापूर्वी आपण इतिहासाच्या संदर्भात संकल्पनाचित्र असेल, नकाशावरती आधारित प्रश्न असतील याविषयीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. 80-20 पॅटर्न कसा वापरायचा त्याचाही आपण विचार केलेला आहे. आणि आज मुद्द्यांवर आधारित असलेले जे प्रश्न आहेत सविस्तर उत्तराचे, त्याचा प्रकरणानुसार प्रश्नपत्रिकेत आत्तापर्यंत कोणते प्रश्न विचारले यानुसार विचार करून आपण हे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहूयात. चला सुरू करूयात. पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे, प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी राबवण्यात जाणाऱ्या उपक्रमांविषयी माहिती लिहा. दुसरा आहे, स्वामी रामानंद तीर्थांचे योगदान स्पष्ट करा. मुद्दे दिले जातील त्याच्यामध्ये. मुंबई बेटाची माहिती लिहा, याच्यात देखील मुद्दे दिले जाणार आहेत. मी प्रश्न सांगतो आहे मुद्दे कोणते आहेत, त्याचे मुद्दे सगळे तुम्हाला अभ्यासून ठेवायचेच आहेत. चौथा आहे, म्यानमार वसाहतींच्या स्वातंत्र्याची माहिती लिहा. पाच, 1942 चले जाओ आंदोलनाची माहिती लिहा. सहा, 1857 स्वातंत्र्य लढ्याची कारणे लिहा. वेगवेगळी कारणं विचारली जात आहेत. सात, जम्मू काश्मीर संस्थानांच्या विलिनीकरणाविषयीची माहिती लिहा, त्याचे देखील मुद्दे दिले जाणार आहेत. त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला माहिती लिहायची आहे. नेक्स्ट पुढचं आहे, हैदराबाद संस्थानांच्या मुक्तीसंग्रामाची माहिती लिहा. नऊ, वसाहतींच्या स्वातंत्र्याविषयी माहिती लिहा. दहा, राष्ट्रकुल संघटनेची माहिती लिहा. अकरा, माहितीचा अधिकार अधिनियमाची माहिती लिहा. बारा, देशी बियाणे संवर्धन कार्यात योगदान देणाऱ्या राईबाई पोपेरे यांच्या कार्याची माहिती लिहा. त्यानंतर आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविषयीची माहिती लिहा. या सगळ्यांचे मुद्दे दिले जाणार आहेत आपल्याला, या मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहायची. त्यानंतर आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न, सार्क संघटनेविषयी माहिती लिहा. यानंतर पुढचा प्रश्न आहे, पहिल्या महायुद्धाची माहिती लिहा, त्याची कारणे वगैरे असे मुद्दे दिले जातील. सोळा, युरोपातील धर्मयुद्धांची संकल्पना तसेच त्यांचे दूरगामी परिणाम स्पष्ट करा. अठरा, ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजनांविषयी माहिती लिहा. योजनांची नावं सांगितली जातील, त्याविषयीची माहिती आहे. अठरा, अब्दालीच्या भारतावरील स्वाऱ्यांविषयी माहिती लिहा. 19, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची माहिती लिहा. 20, दुसऱ्या महायुद्धातील पुढील घटनांविषयी माहिती लिहा. घटना दिल्या जातील, त्याविषयीची माहिती. अशा प्रकारे मित्रांनो, ह्या प्रश्नासंदर्भात आपण 20 प्रश्न या ठिकाणी शोधलेले आहेत. आता हे 20 जे प्रश्न आहेत, हे 20 प्रश्न तुम्हाला फक्त मुद्द्यांवर आधारित प्रश्नासाठीच उपयोगी पडतील असं नाही. याच्या व्यतिरिक्त देखील इतर ठिकाणी जे प्रश्न विचारले जातात त्या ठिकाणचेही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच प्रश्नांच्या आधारे लिहिता येणार आहेत. कारण याच्यात जे मुद्दे येतील ते मुद्दे सेपरेट कुठंतरी एखाद्या प्रश्नामध्ये विचारले जाऊ शकतात, किंवा हा प्रश्नच डायरेक्ट दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या प्रश्नामध्ये विचार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विचारला जाईल. त्यामुळे तुम्हाला इतिहासामध्ये हे सगळे प्रश्न येत असतील तर इतिहासाचा पेपर अतिशय सोपा जाणार आहे. ह्या प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला करायचाच आहे, म्हणून थोडेसे मी जास्त देखील क्वेश्चन याच्यामध्ये दिलेले आहेत. कारण काही विद्यार्थ्यांनी फक्त एवढे 20 प्रश्नांचा अभ्यास केला तरी त्यांचं पासिंगचं काम तर 100% होणारच आहेत ह्या प्रश्नांतून. त्यासाठी या प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारे इतर राहिलेल्या प्रश्नांच्या संदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार.